गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्य असल्यामुळे त्यांना करू नये अशी भावना असल्याचं पक्षाचे संजय राऊत यांनी भाजपशी वैयक्तिक भांडण नाही तर वैचारिक लढा असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे गुजरातमध्ये सर्व भाजप विरोधक एकवटले तरी त्यात शिवसेना नसेल अशी पुष्टीही राऊतांनी जोडली आहे मात्र भाजपला पाठिंबा देण्याबाबत त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही दोन पक्षांमध्ये सरळ लढाई होणार असेल तर दुरून लढाईचा निर्णय काय लागतोय हे पाहण्यातही मजा असं राऊत म्हणाले आम्ही भाजप नाही केवळ वैचारिक लढा आहे आणि ह्याच संदर्भात संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दी दुखंडे यांनी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे या निवडणुकीत शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आहेत मला असं वाटतं गुजरातमध्ये सध्या जी रणधुमाळी सुरू आहे त्या रणधुमाळीमध्ये आम्ही उतरावं का असा एक मतप्रवाह नक्कीच आहे कारण भारतीय जनता पक्षाशी आमचे आमचं व्यक्तिगत भांडण नाही हा वैचारिक लढा आहे प्रधानमंत्री मोदींचं ते राज्य आहे आणि आम्हाला काय म्हणाल अपशकून करण्यासाठी आम्ही निवडणुका लढत नाही प्रधानमंत्र्यांच्या राज्यामध्ये त्यांना अपशकून करू नये अशी सुद्धा एक भावना असू शकते आमच्याकडे त्या संदर्भात जो निर्णय उद्धव साहेबांना घ्यायचा आहे तो नक्कीच घेतील ते पण आम्ही फक्त विरोधासाठी विरोध आणि त्यासाठी निवडणुका लढणं हे काही शिवसेनेचा अजेंडा किंवा धोरण नाही आहे सगळे राजकीय विरोधक एकवटलेले आहेत आणि गुजरातमध्ये भाजपचा सामना करण्यास सज्ज झालेले आहेत असं म्हटलं जात आहे की आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशात सूचक संदेश देणारी ही गुजरात विधानसभा निवडणूक सगळे विरोधक एकवटलेले आहेत त्यात शिवसेना नाही आहे आम्ही भाजपचे विरोधक नाही आहोत विरोधक एकवट म्हणजे काँग्रेस असेल इतर राजकीय पक्ष असतील ते एकवटले आहेत आम्ही काय काँग्रेसबरोबर जाणारा आमचा पक्ष नाही आहे ना आमचा पक्ष हा प्रकार हिंदुत्ववादी राष्ट्रवादी पक्ष आहे आमच्या पक्षाची एक भूमिका आहे आमच्या पक्षाला एक दिशा आहे एक नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व जे आहे ते संयमी नेतृत्व आहे आणि अशा प्रकारे जर गुजरातमध्ये सरळ दोन त्याच्यात लढाई होणार असेल तर मला असं वाटतं अनेकदा की इथे आपण दुरून लढाईचा निर्णय काय लागतोय तोसुद्धा अनेकदा पाहण्यात मजा असते आणि जो निकाल आपल्याला हवा असतो त्यातून मिळतोय का ते सुद्धा पाहता येतं आपण प्रत्यक्ष उतरण्यापेक्षा युद्धाचं संचलन करणं सुद्धा अनेकदा महत्वाचं असतं अशा वेळेस काय शिवसेना गुजरातमध्ये भाजपच्या राजकीय विरोधकांशी हात मिळवणी करू शकणार नाही बघा शिवसेना इतका खालच्या स्तरावरती कधीच जात नाही की भारतीय जनता पक्ष हा काय आमचा दुश्मन नाही टोकाचा राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आमचे काही मतभेद असू शकतात पण फक्त भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख कोणाशी आतमिवणी करतील इतके बिलो द बेड कमरेखालचं राजकारण हा हे शिवसेनेला कधी के केलं नाही करणार नाही वेळ जर्नलिस्ट रवी चव्हाण सर दिनेश दुखंडे झी मीडिया मुंबई